హలో ఫ్రెండ్స్ వెల్కమ్ టూ ఎంపీసీ ట్రిక్ చానల్ మీ అజయ కుమార్ గోస్వామి आज आपण काय पाहणार आहोत तर महाराष्ट्रातील शिखरे उंचीनुसार उतरत्या त्या क्रमानं पाहणार आहोत म्हणजे सर्वाधिक उंचीचं शिखर महाराष्ट्रातलं कोणतं त्याच्यानंतर कोणतं असा त्याचा जो क्रम आहे तर ते ट्रीकच्या स्वरूपामध्ये पाहणार आहोत अगोदर मी तुम्हाला चार्ट एक्सप्लेन करून सांगणार आहे त्याच्यामध्ये उंचीनुसार कोणते कोणते कसे आहेत आणि त्याच्यानंतर मी ॲक्च्युली ट्रिक सांगणार आहे की जी परीक्षेसाठी तुम्हाला खूप मृत्यू तु पडेल एकदम सिम्पलशी अशी ट्रिक आहे परीक्षेमध्ये कसाही प्रश्न महाराष्ट्रातल्या शिखरावर जर विचारला तरी तुम्हाला त्याचं अचूक उत्तर देता येईल अशा प्रकारे बनवलेली ही ट्रीक आहे तर महाराष्ट्रातली बरीचशी महत्वाची काही शिखरं आहेत की जे टोटल दहा अकरा शिखरं असे आहेत की ती ती तुम्हाला ते तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे तर ते आपण आजच्या लेसनमध्ये पूर्णपणे कवर करणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा म्हणजे जेव्हा काही नवीन अपडेट माझ्याकडून येईल तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन भेटत राहील तर आज काय करूया आपण आपल्या लेसनला सुरुवात करूया आज आपल्या लेसनचा पहिला पॉईंट आहे तो म्हणजे महाराष्ट्रातली शिखर ते आपल्याला क्रमानं पाहायचंय तर महाराष्ट्रातलं सगळ्यात उंचीचं शिखर आहे ते म्हणजे कळसुबाई जे, जे अहमदनगर जिल्ह्यामध्ये येतं त्याची उंची आहे सोळाशे सेहेचाळीस मीटर त्याच्यानंतर येणारी शिखरं म्हणजे साल्लेर पंधराशे सदुसष्ट मीटरचं नाशिकमध्ये आहे तिसरा क्रमांक लागतो तो म्हणजे महाबळेश्वरचा चौदाशे अडोतीस मीटरचं सातारा जिल्ह्यामध्ये असलेलं हे शिखर आहे चौथा नंबर लागतो तो म्हणजे हरिश्चंद्रगडचा की जो अहमदनगरमध्ये हे शिखर येतं चौदाशे चोवीस मीटर त्याची उंची आहे पाचवा नंबर लागतो तो म्हणजे सप्तशृंगी नाशिकमधलं चौदाशे सोळा सेंटीमीटर एवढी उंची मग नंबर आहे तोरणाचा पुण्यामधलं चौदाशे चार मीटर त्याच्यानंतर अस्तंबा तेराशे पंचवीस मीटर नंदुरबार मधलं त्र्यंबकेश्वर नाशिक तेराशे चार मग तौला म्हणजे नाशिक वैराट म्हणजे अमरावती चिखलदरा अमरावती आणि हनुमान धुळे अशी एकूण एवढी शिखरायत ना तर ही क्रमान ट्रीच्या स्वरूपात तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे परीक्षेत कसं उत्तम माहिती आहे का तर पाच सहा शिखर दिली जातात आणि याच्यातलं चढत्या क्रमानु शिक उंच उंचीनुसार चढत्या क्रमाने या शिखरांचा उन्च, क्रम लावा किंवा उंचीनुसार उतरत्या क्रमाने या शिखरांचा क्रम लावा असा प्रश्न विचारले जातात म्हणजे तुम्हाला जर समजा कसं असतंय की पी एस आय हो असिस्टंट आणि ओ याची कंबाईन एक्झाम जर तुम्ही फॉर एक्झाम्पल घेतली तिथं तुम्हाला एक तासच वेळ असतो म्हणजे एका तासामध्ये तुम्हाला कमीत कमी सगळं जास्त जास्त प्रश्न अटेम्प्ट करणं गरजेचं असतं तशा वेळेस तुम्हाला विचार करणं जमणार नाही जास्त विचार करून जमत नसतं त्या पेपरला तो ट्रीक तु तर तुम्हाला जर ट्रिक माहित असेल तर पटकन तुम्ही त्याचं उत्तर सॉल्व करू शकता तर अशा प्रकारचे जे प्रश्न आहेत ना म्हणजे महाराष्ट्रातल्या शिखरावर येणारे तर ते तुम्ही झटकन लक्षात ठेवू शकता अशा प्रकारची ही ट्रीक आहे तर ती ट्रीक आपण आता पाहणार आहोत तर ती ट्रीक आहे महाराष्ट्रातील शिखरे उंचीनुसार उतरत्या क्रमान तुम्ही कसं लक्षात ठेवणार तर त्याची ट्रिक आहे कसा मी हसतो अत्रेनी तिला विचारले खूप इंटरेस्टिंग ट्रिक आहे कसा मी हसतो अत्रेंनी तिला विचारले क म्हणजे येतो तो कळसूबाई सोळाशे शेहेचाळीस मीटरचा कसा म्हणजे काय कळसुबाई आणि साल्लेअर हे दोन येतात सोळाशे सेहेचाळीस मीटर आणि पंधराशे सदुसष्ट मीटर त्यानंतर मी म्हणजे महाबळेश्वर हसतो हसतो म्हणजे काय येतं हरिश्चंद्रगड सप्तशृंगी आणि तोरणा हस्तोसाठी काय येतं हरिश्चंद्रगड सप्तशृंगी आणि तोरणा हे काय येतं हस्तोसाठी येतं हसतोसाठी बरोबर त्याच्यानंतर अत्रे अत्रे म्हटल्यानंतर अस्तंभ आणि त्र्यंबकेश्वर असं लक्षात ठेवा अस्तंभ आणि त्र्यंबकेश्वर म्हणजे अत्रे अत्रेनी तिला तिला म्हटल्यानंतर तवला बाराशे एकतीस मीटरचं जे शिखर आहे ना ते येतं आणि विचारले वी म्हणजे काय वैराट किंवा बैरॅट हे म्हणू शकतो आपण अकराशे सत्याहत्तर मीटरचं आणि विचारले म्हणजे काय येतं चिखलधारा अमरावतीमध्ये असलेलं शिखर म्हणजे महाराष्ट्रातील शिखरे जर उंचीनुसार क्रमानं जर तुम्हाला लक्षात ठेवायचं असेल फक्त एवढंच लक्षात ठेवा कसा मी हसतो अत्रेंनी तिला विचारले ही जर ट्रिक तुम्ही लक्षात ठेवली ना तरी महाराष्ट्रातली ही जे एकूण अकरा ट्रि आहेत ना क्रमानं तर ते तुमचे ऑटोमॅटिकली पाठवतात त्यातलं कसं म्हणजे बघा ना कळसाबाई कळसूबाईंनी साधले कसा मी म्हणजे महाबळेश्वर हस तो म्हणजे काय हस सप्त हरिचंद्रगड आणि तोरणा अत्रेंनी अत्रे म्हणजे अस्तंभा त्र्यंबकेश्वर तिला म्हणजे तौला विचारले म्हणजे वी म्हणजे बैरॅट वैराट अकराशे सत्याहत्तर मीटरचे आणि विचारले चारले म्हणजे चिखलधरा संपलं एवढी जर ट्रीक तुम्ही लक्षात ठेवली तर तुम्हाला परीक्षेमध्ये विचारली जाणारी कशी ही चिकल महाराष्ट्रातील विचारू हो द्या उंचीनुसार चढत्या क्रमानं कोणती आहेत उंचीनुसार उतरत्या क्रमानं कोणती आहेत तर ती तुम्ही सांगू शकता अशा प्रकारची ही सिंपलशी आणि इझी ट्रिक आहे तुम्ही नक्की या ट्रिकला फॉलो करा तुम्हाला परीक्षेमध्ये एक मार्क नक्की मिळणार आहे तर या लेसनमध्ये आपण एवढंच पाहणार आहे की महाराष्ट्रातील शिखरे कसं काय तर आय होप की हे ट्रिक तुम्हाला आवडले असेल जर आवडले असेल तर जरूर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर समोरची घंटीवर क्लिक करा म्हणजे जेव्हा हो काही नवीन अपडेट येईल तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन भेटत